विषय आहे आयनिक कंपाउंड्स अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी. ओके, याविषयी आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. कालच्या तासामध्ये आपण काही एक प्रॉपर्टी बघितली की जे ॲसिड, हाऊ ॲसिड रिॲक्ट्स विथ कार्बोनेट अँड बायकार्बोनेट ऑफ मेटल, देन सॉल्ट्स, टाइप्स ऑफ सॉल्ट, सॉल्टचे ज्या टाईप आहेत ॲसिडिक सॉल्ट, बेसिक सॉल्ट अँड न्यूट्रल सॉल्ट, त्यांचे डेफिनेशन आपण बघितलं. ॲसिडिक सॉल्ट जे आहे ते कधी असणार आहे, देन स्ट्रॉंग ॲसिड रिॲक्ट विथ वीक बेस, देन द सॉल्ट फॉर्म इट इज अ ॲसिडिक फॉर्म, ॲसिडिक सॉल्ट वेन स्ट्रॉंग बेस रिॲक्ट विथ अ वीक ॲसिड, देन द फॉर्म सॉल्ट इट इज अ बेसिक सॉल्ट, अँड वेन स्ट्रॉंग ॲसिड अँड अ स्ट्रॉंग बेस रिॲक्ट विथ इच अदर, देन द सॉल्ट इज अ न्यूट्रल सॉल्ट. ओके, सो हे सॉल्टचे आपण टाईप बघितले. त्यानंतर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन एक कन्सेप्ट आपण बघितली, जे क्रिस्टलाईन स्ट्रक्चर जे असतं, जे आयनिक कंपाऊंड असतात त्यांचं जे क्रिस्टलाईन स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काही वॉटर कंटेंट असतो, आणि त्या वॉटर कंटेंटमुळं ते असणारं जे सॉल्ट आहे त्याला एक विशिष्ट प्रकारचा कलर किंवा एक आकार त्याला त्याच्यामुळे मिळालेला असतो. तो जो काही कंटेंट आहे त्याला वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असं म्हटलं जातं. त्याच्याबद्दल आपण कालच्या तासामध्ये थोडक्यात डिस्कस केलं होतं. सो आज आपण बघणार आहे आयनिक कंपाऊंड अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आयनिक कंपाऊंड्स हे कशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी कंडक्टरचं पण काम करतात. ओके, नाऊ लेट अस सी ॲक्टिव्हिटी. प्रिपेअर अ सोल्युशन ऑफ 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड इन 50 ml वॉटर. टेक 2 इलेक्ट्रिकल वायर्स. कनेक्ट 1 वायर टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ 6 volt बॅटरी. वाईल कनेक्टिंग द अदर वायर टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, इन्क्लूड 1 स्विच अँड 1 होल्डर विथ अन इलेक्ट्रिक बल्ब. ओके, नाऊ लेट अस सी द ॲक्टिव्हिटी, लेट अस सी द सेटअप. इन दिस सेटअप, इन अ बीकर टेक अ 50 ml वॉटर अँड 1 ग्रॅम ऑफ सोडियम क्लोराईड सोल्युशन इन दिस वॉटर. सोल्युशन ऑफ 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड इन 50 ml वॉटर. 50 ml वॉटरमध्ये 1 ग्राम सोडियम क्लोराईड NaCl आपण या ठिकाणी टाकलेले. 2 वायर घेतलेले, त्यातलं 1 वायर जे आहे ते पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे. ही 6 volt बॅटरी, 6 volt बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे. नाऊ द अनदर 1 वायर वाईल कनेक्टिंग टू द निगेटिव्ह टर्मिनल, कनेक्ट अ स्विच अँड अ होल्डर विथ अ बल्ब. ओके, विथ दिस वायर, या वायरच्या सोबत एक स्विच कनेक्ट केलेलं आहे इथं, आणि एक होल्डर आहे, त्या होल्डरमध्ये बल्ब आहे. ओके, स्विच अँड 1 होल्डर विथ अन इलेक्ट्रिक बल्ब. रिमूव द इन्सुलेटिंग क्लोरिंग फ्रॉम 3 cm पोर्शन ऑफ द अदर 3 एंड्स ऑफ द 2 वायर. हे इन्सुलेशन तिथं काढून टाकलं, जे वायरच्या वरती जे इन्सुलेटिंग मटेरियल असतं ते काढलेलं, आणि जे कॉपरच्या तार आहेत 2 सरळ सरळ. ओके, टेक द सॉल्ट सोल्युशन इन अ 100 ml कॅपॅसिटी बीकर अँड इमर्ज द अनकवर्ड एंड ऑफ द 2 वायर्स इन इट, कीपिंग द वायर इरेक्ट विथ द हेल्प ऑफ अ सपोर्ट. स्विच ऑन द करंट. ओके, बीकरमध्ये आपण सोल्युशन घेतलेले, सॉल्ट सोल्युशन आहे, NaCl सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये हे वायर अशा पद्धतीने ठेवले, त्यांना काहीतरी सपोर्ट वगैरे असेल जेणेकरून ते स्ट्रेट एकदम त्या ठिकाणी असतील. स्विच ऑन द करंट, नोट वेदर द बल्ब ग्लोज. स्विच ऑन दॅट, क्लोज द की, की क्लोज करा आणि बल्ब ग्लो होतोय का ते पाहायचं. ओके, रिपीट द सेम प्रोसिजर यूजिंग द सोल्युशन्स ऑफ 1 ग्रॅम कॉपर सल्फेट, 1 ग्रॅम ग्लुकोज, 1 ग्रॅम युरिया, 5 ml डायलूट H2SO4 अँड 5 ml डायलूट NaOH ईच इन 50 ml वॉटर. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन द टेबल. ओके, बल्ब लागतोय का लागत नाही याचं ऑब्झर्वेशन तुम्हाला काय करायचं, रेकॉर्ड करायचं. ओके, तर जनरली तुमचे ऑब्झर्वेशन काय असते, डू नॉट फॉरगेट टू क्लीन बीकर अँड अनकवर्ड पार्ट्स ऑफ द वायर विथ वॉटर एव्हरी टाईम यू चेंज द सोल्युशन. ओके, विथ विच सोल्युशन डिड द बल्ब ग्लो. ओके, हा बल्ब कधी ग्लो होईल, कुठल्या सोल्युशनच्या वेळेस तो ग्लो होईल. ओके, जर ही ॲक्टिव्हिटी जर तुम्ही करून पाहिली तर याच्यामध्ये जे पहिलं आपण जे पाणी तिथं वापरलं होतं NaCl, ते NaClचं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये हा बल्ब ग्लो होईल. ओके, यू कॅन सी हियर दॅट बल्ब ग्लोज. NaCl सोल्युशन असताना हा बल्ब ग्लो होईल. ओके,
त्यानंतर खाली काही सोल्युशन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन जे आहे त्यावेळेस हा बल्ब ग्लो होईल. कॉपर सल्फेट डायल्यूट H2SO4 डायल्यूट NaOH याच्या वेळेस हा बल्ब ग्लो होईल. NaCl कॉपर सल्फेट H2SO4 आणि NaOH यावेळेस बल्ब ग्लो होईल. ग्लुकोज आणि युरिया हे जे दोन कंपाऊंड आहेत याच्या वेळेस मात्र हा बल्ब ग्लो होणार नाही. ओके, सो द सोल्युशन्स थ्रू विच दॅट इलेक्ट्रिक करंट पास्ट अँड बल्ब स्टार्ट ग्लोइंग दॅट सोल्युशन्स आर द इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. सो दिस सोल्युशन्स आर इलेक्ट्रिकल कंडक्टर NaCl डायल्यूट H2SO4 डायल्यूट NaOH ओके कॉपर सल्फेट CuSO4 दीज आर द इलेक्ट्रिकल कंडक्टर सोल्युशन. दे कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. ओके, आता या ठिकाणी हा पॉझिटिव्ह टर्मिनल किंवा निगेटिव्ह टर्मिनल दोन्ही वायर एकमेकांना कनेक्ट केलेले नाही आहेत, जोडले गेलेले नाही आहेत. त्यांच्यामध्ये जे काही मीडियम आहे हे मीडियम हे आपलं सोल्युशन आहे. ओके, जर हे मध्ये असलेलं मीडियम जर काही कंडक्टर जर असेल तर एका टर्मिनलपासून दुसऱ्या टर्मिनलपर्यंत ते इलेक्ट्रॉनचं वहन करत इलेक्ट्रॉन घेऊन जाईल आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी वाहिले की या ठिकाणी बल्ब जो आहे तो बल्ब ग्लो झालेला आपल्याला दिसेल. ओके, सो द बल्ब ग्लोज ओनली व्हेन द इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू इट. ज्यावेळेस त्या सोल्युशनमधून किंवा बल्बमधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट जाईल त्याचवेळेस तो बल्ब काय होईल, ग्लो होईल, बल्ब लागेल. अँड दिस कॅन हॅपन ओनली व्हेन द इलेक्ट्रिक करंट इज कम्प्लीट. हे कधी होईल, ज्यावेळेस सर्किट कम्प्लीट होईल, सर्किट पूर्ण होईल. इन द अबो ॲक्टिव्हिटी द सर्किट इज फाउंड टू बी कम्प्लीट व्हेन द ॲक्विअस सोल्युशन NaCl CuSO4 H2SO4 अँड NaOH आर यूज. हे सर्किट कम्प्लीट कधी होतं, जर आपण सोल्युशन NaCl-चं CuSO4-चं H2SO4-चं जर सोल्युशन जर वापरलं तर हे सर्किट कम्प्लीट होतं आहे आणि तो बल्ब ग्लो होतं आहे. इट मीन्स दॅट दीज सोल्युशन्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आहे, हां, विद्युत वहन करू शकतात. इलेक्ट्रॉन्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी थ्रू इलेक्ट्रिकल वायर्स अँड आयन्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी थ्रू अ लिक्विड ऑर अ सोल्युशन. ओके, आता ही इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट कंडक्ट कशा पद्धतीने झालं किंवा इथं इलेक्ट्रिसिटीचं वहन कसं झालं, तर व्हेन दॅट इलेक्ट्रिक करंट इज फ्लोईंग थ्रू अ वायर देन द इलेक्ट्रॉन्स कंडक्ट दिस इलेक्ट्रिक करंट. जेव्हा ही इलेक्ट्रिसिटी वायरमधून कंडक्ट होत असते, वाहत असते, त्यावेळेस इलेक्ट्रॉन जे असतात ते चार्ज कॅरियर असतात. ओके, इलेक्ट्रॉन्स आर द चार्ज कॅरियर. नाऊ व्हेन दिस इलेक्ट्रिसिटी कंडक्ट थ्रू अ लिक्विड ऑर अ सोल्युशन देन द आयन्स आर द कंडक्टर. आयन्स आर द चार्ज कंडक्टर. ओके, जर या अशा प्रकारच्या सोल्युशनमधून किंवा लिक्विडमधून जर का हे इलेक्ट्रिक करंट जर का जात असेल तर त्या ठिकाणी असणारे जे आयन्स असतात ते इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक चार्ज कॅरियर असतात. इलेक्ट्रॉन्स लीव द बॅटरी ॲट द निगेटिव्ह टर्मिनल कम्प्लीट द इलेक्ट्रिक सर्किट अँड एंटर द बॅटरी ॲट द पॉझिटिव्ह टर्मिनल. व्हेन देर इज अ लिक्विड ऑर अ सोल्युशन इन अ सर्किट टू रॉड वायर्स ऑर प्लेट्स आर इमर्स्ड इन इट. ओके, ज्यावेळेस एखादं बॅटरीला ज्यावेळेस हे वायर डायरेक्ट कनेक्ट केलेले असतात, समजा हे असं गृहित धरलं की ते सोल्युशन नाही, हे डायरेक्ट कनेक्ट केलेले असतील, त्यावेळेस निगेटिव्ह टर्मिनल जे असेल इथून इलेक्ट्रॉन येतील आणि ह्या पद्धतीने इलेक्ट्रॉन फ्लो होतील, बल्ब ग्लो होईल आणि ते पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जातील. ओके, आता या ठिकाणी काय व्हायला लागलं, या ठिकाणी इथं डायरेक्ट हे दोन्ही वायर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल एकमेकाला कनेक्ट नाही आहेत, त्यांच्यामध्ये हे सोल्युशन आहे. ओके, आता सोल्युशन असताना हे कशा पद्धतीने कंडक्ट होतं बघा. इलेक्ट्रॉन्स लीव द बॅटरी ॲट द निगेटिव्ह टर्मिनल कम्प्लीट द इलेक्ट्रिक सर्किट अँड एंटर द बॅटरी ॲट द पॉझिटिव्ह टर्मिनल. व्हेन देअर इज अ लिक्विड ऑर अ सोल्युशन इन अ सर्किट टू रॉड्स वायर्स ऑर प्लेट्स आर इमर्स्ड इन इट. जसं लिक्विड सोल्युशन असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन रॉड किंवा दोन वायर किंवा दोन प्लेट हे त्याच्यामध्ये इमर्स केलेलं असतात, त्यात बुडवलेले असतात. दीज आर कॉल्ड एज अ इलेक्ट्रोड. आणि हे जे काय त्या दोन वायर असतील किंवा दोन प्लेट असतील किंवा दोन रॉड असतील यांना इलेक्ट्रोड असं म्हटलं आहे. इलेक्ट्रोड्स आर युजली मेडअप ऑफ कंडक्टिंग सॉलिड. ज्याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास होतो त्याच्यापासून हे इलेक्ट्रोड बनलेले असतात. म्हणजे ते कॉपरचे असतील किंवा ते कार्बनचे असतील, अशा सॉलिड मटेरियलपासून बनलेले असतात की ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट कंडक्ट होईल. द इलेक्ट्रोड कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी बाय मीन्स ऑफ अ कंडक्टिंग वायर इज कॉल्ड ॲज अ कॅथोड. बघा, जो इलेक्ट्रोड हा निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट असतो त्याला कॅथोड म्हटलेलं आहे. आता इथं थोडंसं
कैटायन आणि कैथोड एनायन आणि एनोड याच्यामध्ये थोडंसं कन्फ्यूजन होऊ शकतं. बघा जे पॉझिटिवली चार्ज्ड आयन असतात त्यांना आपण कॅटायन म्हणतो, पण जो इलेक्ट्रोड हा निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट असतो त्याला आपण कॅथोड म्हणतो. म्हणजे कॅथोड हा निगेटिव्हली चार्ज्ड आहे का, कारण की त्याच्याकडे कॅटायन अट्रॅक्ट होणार आहे, कारण कॅटायन अट्रॅक्ट होतात म्हणून त्याचं नाव कॅथोड आहे. म्हणजे कॅथोड कॅटायन जसे पॉझिटिव्ह आहे तसे कॅथोड पॉझिटिव्ह नाही आहे, कॅथोड निगेटिव्ह आहे कारण तो निगेटिव्ह टर्मिनल आहे. आणि त्याला कॅथोड नाव काय आहे, कारण की तो निगेटिव्हली चार्ज असल्यामुळं त्याच्याकडे कॅटायन अट्रॅक्ट होते. अँड द इलेक्ट्रोड कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अ बॅटरी इज कॉल्ड ॲज अ ॲनोड. इथं ॲनोड हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, म्हणजे त्याच्याकडे ॲनआयन जे असतील ते ॲनआयन त्याच्याकडे अट्रॅक्ट होते. वाय डज द इलेक्ट्रिक सर्किट गेट कम्प्लीट ऑन इमर्सिंग द इलेक्ट्रोड्स इन सर्टन लिक्विड्स ऑर सोल्युशन. इन ऑर्डर टू अंडरस्टँड दिस फेनॉमेनॉन लेट अस लुक मोर क्लोजली ॲट द सोल्युशन इन द अबो ॲक्टिव्हिटी विच वी हॅव फाउंड टू बी इलेक्ट्रिकल कंडक्टर. ओके, नाव आता हे जे काही सर्किट जे कम्प्लीट झालं आणि जे इलेक्ट्रिक करंट पास झालं किंवा फ्लो झालं इलेक्ट्रोडमधून फ्लो झालं, तर असे इलेक्ट्रोड हे फक्त त्या सोल्युशनमध्ये डिप केले बुडवले की सर्किट कसं काय कम्प्लीट झालं. म्हणजे हे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जी आहे ती सोल्युशनमध्ये कशी झाली, या सोल्युशनने इलेक्ट्रिक करंट जे वरती आपण जे सोल्युशन सांगितलेले एन ए सी एल ए सी यू एस ओ फोर एच टू एस ओ फोर आणि एन ए वच याच्यातून इलेक्ट्रिक करंट का पास झालं का पास झालं. तर हे नेक्स्ट पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण डीपमध्ये जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की असं का झालं, इलेक्ट्रिक जे काही करंट आहे ते फ्लो का झालं. नॉलेज इज द डिसोसिएशन ऑफ आयन्स अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इन द अबो ॲक्टिव्हिटी इट वॉज फाउंड दॅट ॲक्विअस सोल्युशन्स ऑफ द कंपाऊंड एन ए सी एल सी यू एस ओ फोर एच टू एस ओ फोर अँड एन ए वच आर इलेक्ट्रिसिटी कंडक्टर्स. आउट ऑफ दिस एन ए सी एल अँड सी यू एस ओ फोर आर सॉल्ट. दोन सॉल्ट आहेत, एन ए सी एल सोडियम क्लोराईड आणि कॉपर सल्फेट. एच टू एस ओ फोर इज अ स्ट्रॉंग ॲसिड अँड एन ए वच इज अ स्ट्रॉंग बेस. म्हणजे इथं सॉल्ट पण आहे, ॲसिड पण आहे आणि बेस पण, तिन्ही प्रकारचे इथं कंपाऊंड आहेत, त्यांचे सोल्युशन हे इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आहे. ओके, असं नाही की ॲसिड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात बेस करत नाही, तसं नाही. तर सॉल्ट पण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात, सॉल्ट सोल्युशन पण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, ॲसिड सोल्युशन पण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात आणि बेस सोल्युशन पण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. वी हॅव सीन दॅट सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली इन दिअर ॲक्विअस सोल्युशन. देअरफोर ॲक्विअस सोल्युशन ऑफ ऑल दीज थ्री कंटेन्स अ लार्ज नंबर ऑफ कॅटायन अँड ॲनायन. ओके, सो जे सॉल्ट असेल किंवा ॲसिड असेल किंवा बेस असेल दे ऑलमोस्ट डिसोसिएट्स कम्प्लिटली, त्यांचं डिसोसिएशन पूर्णपणे होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅटायन आणि ॲनायन प्रेझेंट असतात. ओके, अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ लिक्विड स्टेट इन द इज द मोबिलिटी ऑफ इट्स पार्टिकल. ही लिक्विड स्टेटची कॅरेक्टरिस्टिक्स आहे की त्याच्यातले जे पार्टिकल आहे ते मोबाईल असतात, फिरू शकतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. ड्यू टू दिस मोबिलिटी द पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन इन द सोल्युशन आर अट्रॅक्टेड टुअर द निगेटिव्ह इलेक्ट्रोड ऑर कॅथोड. याच्यामुळे ह्या मोबिलिटीमुळे काय होतं, याचे पार्टिकल मूव्ह होऊ शकतात, त्याच्यामुळं काय होतं की जे पॉझिटिव्हली चार्जड असणारे जे कॅटायन आहेत हे बघा, हे पॉझिटिव्हली सॉरी किंवा निगेटिव्हली चार्जड असणारे जे ॲनआयन आहेत, हे निगेटिव्हली चार्जड असणारे ॲनआयन हे पॉझिटिव्ह टर्मिनल जो आहे ॲनोड याच्याकडे अट्रॅक्ट होतील, आणि जे पॉझिटिव्हली चार्जड असणारे जे कॅटायन आहेत हे जे काही हा या ठिकाणी असलेला जो काही ॲनोड आहे हे याच्याकडे अट्रॅक्ट होते. ओके, कॅथोडकडे अट्रॅक्ट सॉरी कॅथोडकडे जे कॅटायन असतील हे कॅथोडकडे अट्रॅक्ट होतील, कॅथोड हा निगेटिव्हली चार्ज आहे, आणि जे आयनायन असतील ते ॲनोडकडे अट्रॅक्ट होतील, ॲनोड हा पॉझिटिव्हली चार्ज आहे. ओके, अँड मूव टुवर्ड्स द कॅथोड. ऑन द अदर हँड द निगेटिव्हली चार्जड ॲनआयन मूव इन द डायरेक्शन ऑफ द ॲनोड. द मुवमेंट ऑफ द आयन इन द सोल्युशन टुवर्ड्स द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड्स अमाऊंट्स ऑफ द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू द सोल्युशन. From this, we will understand that those liquids are solutions which contain a large number of dissociated ion conduct electricity. Okay, so because of this, as they are moving from one electrode to the another electrode, so these cation and anion, they carry the carries charge. Okay, so टुडे विल स्टॉप हिअर. ओके, हा पॉईंट व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या, अभ्यासून घ्या आणि मग मला सांगा काय. ओके.